खाली मकान में चल रहे जुए के अड्डे पर पुलिस ने छापा मार कर 17 आरोपियों को हिरासत में लिया है। जानकारी के मुताबिक आरोपी मोमिनपुरा निवासी मोहम्मद रिजवान मोहम्मद हबीब के अपने दोस्त चंदू के नेहरू नगर स्थित मकान में जुए का अड्डा चला रहा था, जिसकी सूचना पुलिस को मिली। गुप्त सूचना के आधार पर सकदरा पुलिस ने कार्रवाई करते हुए चंदू के मकान पर छापा मारा और जुआ खेलते हुए 17 आरोपियों को रंगे हाथों गिरफ्तार किया। नेहरू नगर है आमच्या आधीमध्ये, तिथे राजगिरी हॉस्पिटलच्या मागच्या गल्लीमध्ये चंदू नावाच्या इसमाचं घर आहे आणि तिथे मोहम्मद रिजवान मोहम्मद हबीब नावाचा मोमिनपुऱ्याचा इसम हा अड्डा चालवत होता असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये 17 आरोपी पकडण्यात आले पत्ते खेळताना आणि त्याच्या महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम 4-5 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। जवळपास 2,04,000 इतक्या रकमेची ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच्यात काही रोख रक्कम, वाहने आणि मोबाईल फोन असे आहे। तर याबाबतीत अधिक तपास आमचा चालू आहे। NBC न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट।